हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, नुकताच झालेला इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर, त्याची अँसर की आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज मी घेतलेला आहे पहिल्यांदा पेपर क्रमांक 1, प्रथम भाषा म्हणजेच मराठी आणि गणित. सेट डी आहे. सेट डी जरी असला तरी, कोणताही सेट असला तरी, मी क्वेश्चन आणि त्याचा ऑप्शन म्हणजेच अँसर बघून घ्या आणि तुमचे अँसर चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग प्रथम आपण सोडूया मराठी हा विभाग. प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे प्रोग्रॅम. प्रश्न दुसरा पर्याय क्रमांक 2. तिसऱ्याचं उत्तर आहे पारडू. त्यानंतर बघा प्रश्न 4 आणि 6. प्रश्न चौथ्याचा पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा 6 हे उत्तर आहे. प्रश्न 6व्याचं ड्रायव्हर. प्रश्न 7व्याचं इथं म्हण येते. इथं बघा म्हण तयार होते, आले देवाजीच्या मनात येथे कोणाची चालेना, त्यानुसार आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 8व्याचं उत्तर आहे सुबक म्हणजे फैनाबाज. प्रश्न 9व्याचं उत्तर आहे बघा भविष्यकाळी वाक्य आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर दोष या शब्दाचा अर्थ आहे या ठिकाणी व्यंग. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी विशेषण कोणतं विचारलेलं आहे आपल्याला, तर गार हे विशेषण आहे. त्यानंतर शिक्षण दिन हे 11 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 13 आणि 15 बघा. 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनाथालयास मदत करून. प्रदर्शनाचा कालावधी 5 दिवसाचा होता. बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे, सामाजिक घटकावर. खाली दिलेल्या त्या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे. उद्देश आहे अनेक संस्कृत शब्द. त्यानंतर लिंग वेगळा शब्द बघा आपला या ठिकाणी काय आहे, डाळिंबे. प्रश्न 18चं उत्तर आहे बघा या ठिकाणी, या ठिकाणी येईल उत्तर पर्याय क्रमांक 3 उद्गार चिन्ह. प्रश्न 19चं उत्तर बघा, एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कुतूहल. या ठिकाणी योग्य जोडी विचारलेला आहे, शेरा सव्वाशेर पॉल रुमाव. त्यानंतर योग्य वाक्प्रचार या ठिकाणी परवा न करणे. काकू आल्या काकांना घाम फुटायचा, तर यासाठी त्यांची बायको म्हणजे त्राटिका. कशाचे वर्णन आलेले आहे, तर खवळलेल्या समुद्राचे वर्णन आलेले आहे. कोणता समाहती शब्द कवितेत आलेला नाही, पाण्याचा शब्द आलेला नाही. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 26चं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28चं उत्तर आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 35. त्यानंतर बघा 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे 14:15. त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 31व्या प्रश्नाचं आहे 720 मिलीमीटर. त्यानंतर बघा याचं पूर्णांक एकता अपूर्णांकामध्ये गेलं तर पर्याय क्रमांक 4. आणि यामध्ये किती शिरोबिंदू आहेत, तर 10. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 35चं उत्तर आहे 4 सेंटीमीटर. प्रश्न 36चं उत्तर आहे सगळ्यात जास्त किंमत पर्याय क्रमांक 2 मधील पदावलीची येईल. त्यानंतर प्रश्न 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा या ठिकाणी अचूक विधान कोणतं आहे, पर्याय क्रमांक 1चं आहे. त्यानंतर प्रश्न 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 41चा आहे पर्याय क्रमांक 4. आणि प्रश्न 42चा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 44चा आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 45चं उत्तर आहे 60% पर्याय क्रमांक 2. प्रश्न 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर आहे 2. प्रश्न 47चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 56. प्रश्न 48चा असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 49चा आहे 328. आणि प्रश्न 50चा आहे पर्याय क्रमांक 4, 36. प्रश्न 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7. प्रश्न 52चं उत्तर आहे 900 रुपये. प्रश्न 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 54चं उत्तर आहे 300 रुपये. प्रश्न 55चा आहे पर्याय क्रमांक 1, 2,25 रुपये.
प्रश्न 56 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2.22 सेंटीमीटर। प्रश्न 57 चं उत्तर आहे 160। प्रश्न 58 चं उत्तर आहे बासरी। प्रश्न 59 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 रुपये। प्रश्न 60 चं उत्तर आहे 2000 रुपये। प्रश्न 61 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 62 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 63 चं उत्तर आहे रविवार पर्याय क्रमांक 1। प्रश्न 64 चा आहे 10000 रुपये। प्रश्न 65 चा आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 66 चा आहे प्रत्येक कोण काटकोण असतो आणि प्रश्न 67 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न 68 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 69 चा आहे पर्याय क्रमांक 4 15। त्यानंतर प्रश्न 70 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 71 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुणाकार करायचा आहे। प्रश्न 72 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सहाने जास्त। प्रश्न 73 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 74 चा आहे 18 आणि प्रश्न 75 शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आन्सर की पाहिलेली आहे। आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती हाच पेपर अगदी स्पष्टीकरणासह सुद्धा सोडवणार आहोत। तरी तुम्ही या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क्स कळवा। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 ची आन्सर की पाहणार आहोत।